परवान सिकंदर शेख यांच्या घरी आलेला आहे. बघताय पहलवानांची खरी संपत्ती काय ते. पण माझा आकडा आहे, एकशे गदा झाल्याशी, होणारच एकशे एक गदा झाल्याशी मी युट्यूबला देणार नाही, माझ्यापाशी एवढ्या गदा आहे त्या. हा 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 जास्त करून मैदानी याच्यात बघतोय, पण स्पर्धेत पण भरपूर याचे मेडल आहेत बरं का. सिनियर नॅशनल तेच की सिनियर नॅशनल गोल्ड आहे 2018 जालन्याला. बॅनोला पहिला खेळला होता, बॅनोला खेळला, बॅनोला पहिला ओपन मध्ये नाही, ओपन नाही ओपन मध्ये नंतर खेळला. आता ओपन मध्ये खेळले किती, सातारा आणि पुण्यातले, सातारा आणि पुणे दोन दोन ठिकाणी. हे सगळ्यात महत्वाचे जी खरी संपत्ती म्हणतो ही परवानांची खरी संपत्ती. 2024 चा फोटो आहे आणि हे इथं दिलेलं आहे आपलं भीमा केसरीला. एकशे एक गदा सिकंदरनं झाल्या पाहिजे त्या, आणि गदा एक मिळली पाहिजे महाराष्ट्र केसरीची. 100% 100% एवढी आमची तुमची इच्छा होणार, तुमचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची देशाची इच्छा आहे. सिकंदरचा आवडतो पदार्थ कोणता आहे, काय आवडते त्याला? पहिलं गुलाबजामुन आवडते. गावाकडे अलंकार आलं का? एक वाजता येऊ द्या, दोन वाजता येऊ द्या, चार वाजता येऊ द्या, त्याला गुलाबजामुनचं पातेले घेऊन बसते आधी. बरं बरं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आता मी मोहळा आलेला आहे. मोहळ गाव म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आता कुठं आलेला आहे. तसं मला उशीर झाला आहे, अंधार झाला, आता 7:30-8 वाजले असतील. आणि आलो तर पहलवान सिकंदर शेख यांच्या घरी आलो आहे. जे काही आता तुम्हाला माहीतच आहे की पहलवाना चित आल्यानंतर आपण पारितोषिक बक्षीस वगैरे दाखवतो आहे. पहलवान सिकंदर शेख हे कोल्हापूरलाच आहेत, कुस्तीनिमित्त बाहेर आहेत, पण त्यांचे आई वडील आहेत, पहलवान हुसेन आहेत. म्हटलं घरच्यांची भेट घेऊया आणि जे पहलवानांचा आपण पारितोषिक दाखवतो, जे की खरी संपत्ती म्हणून उल्लेख करतो आपण, ते पहलवान सिकंदर शेखचा आज खरी संपत्ती दाखवणार आहोत. पण बऱ्याच जणांचे वर्षभरापासून कमेंट्स होते, मॅसेज होते की सर तुम्ही बऱ्याचशा पहलवानापर्यंत जाताय पण पहलवान सिकंदर शेख पण आधी गेला नाही. तर आज आलं योगायोगानं आलो, या सोबत तुम्हाला दाखवतो पहलवान सिकंदर शेख यांच्या इथं आलेलं आहे. आपण बक्षीस बघणार आहोत जे काय आहे ते. आणि ही जी गाडी आहे ती पहलवान सिकंदर शेखची बक्षीस स्वरूपातच मिळालेली आहे. आणि जे गदा आहेत चांदीच्या गदा वगैरे ट्रॉफी ते बघणार आहोत. मंडळी आपण पहलवान सिकंदर शेख यांच्या घरी आलेलं आहे. बघताय पहलवानांची खरी संपत्ती काय ते, ह्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल. हे तर सगळं तुम्हाला डिटेल माहिती देतो. पहिल्यांदा त्यांची वडील आहेत या ठिकाणी, ओळख करून देतो. आणि श्री अशोक धोत्रे सर आहेत कुस्ती निवेदक, त्यांची चिरंजीव आहेत. पहलवान सिकंदर शेख यांचे वडील पहलवान रशीद शेख हेच आपल्याला याच्याबद्दल माहिती देतील. पहिल्यांदा प्रतिक्रिया काका तुमची की आज सिकंदर शेख हे देशात खूप मोठं नाव झालेलं आहे. कुस्ती आणि सिकंदर हे एक समीकरण आहे. आणि बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ लाईव्ह वगैरे करतो त्यावेळेस प्रत्येकांची कमेंट्स असते, बऱ्याचशा कमेंट्स असतात की सिकंदर शेखची कुस्ती आहे का. हे सगळं बघून तुम्हाला एक मुलगा आणि वडील या नात्यानं कसं वाटतंय? नमस्कार, रशीद शेख बोलतोय, सिकंदरचा वडील. तर महाराष्ट्रात सिकंदर शेख घडवला की खूप मेहनत करून की अशी कुस्ती मेहनत करून मी इथं करून बी घेतले आणि स्वाध्यायाने बी करून घेतले आणि पहलवान महाराष्ट्रात एक नंबरचा पहलवान घडवला. आणि महाराष्ट्राने बी सिकंदरला खांद्यावर घेतलेला आहे. भरभरून महाराष्ट्र प्रेम सिकंदरवर आहे. तिथं हिंदू असो, मुस्लिम असो, जे मराठा असो, जो सगळा की महाराष्ट्र की सिकंदरवर प्रेम करते. आणि माझ्यावर बी करत होत, मी एक गरीबातनं पहलवान केलेला आहे. आणि कष्ट हमलेचा कष्ट करून त्याला खावपी घातलेला आहे. आणि तिनं सिकंदरने बी बापाचे जे कष्ट केलंय चीज केली की अशी चीज केली की बापाचं नाव महाराष्ट्रात असं गाजावं की तिनं ही कष्टाचा अन्न घातलेला आहे. आणि माझ्या कष्टाला अन्नाला तिने बाप काय करत होता ती स्वतः बघत होता. सिकंदर बघत होता स्वतः की बाप हमाली करून आल्यावर काय करत होता की सिकंदरच्या टायमाला म्हणायचा आबा तुम्ही लय कष्ट करता आहो, अरे बाबा मी आता मी कष्ट करीन पण उद्या चला तुम्ही मला बसून खायला घालचा आणि बाबा की माझं हे करसान. पण माझं पांग फेरलं, माझं सिकंदरनं पांग पडलं. मला कोणी विचारतं
आज पहलवान झाला नसतं तर सिकंदरच्या बापाला कोणी विचारलं नसतं. आम्ही पण आलो नसतो. खरं सत्य आहे की आज जे आम्ही आलोय बाबा मोहळ मध्ये गाव तुमचं घर शोधत आलोय पहलवान सिकंदर मुळेच आहे. आज सिकंदर एवढा घडवला आणि सिकंदरनं बी कष्ट केलं आणि पहलवान मोठा झाल्यामुळे मान मला बी आला. मला बी आला मान महाराष्ट्रात. मला बी आता काय म्हणायला सिकंदरचा वडील मला बघायचा आहे. काय काय जण म्हणते ती सिकंदरचा वडील बघायचा आहे. वाशिम जिल्ह्यातून एक माणूस आला तर मला इथं भेटाय पैकी मला सिकंदरच्या बापाची गाडी घ्यायची. सिकंदरचा बाप तर कसला बघ. सिकंदरचा बाप गरीब आहे आपला पण आता कमवायला लागले बाबा पैसे आणून देते कष्ट करायला पूर्ण बाप म्हणते तुमच्या तुम्ही काय करायचं करा. आणि तिनं आता पतवर की माझं काय म्हणून म्हणलाच नाही सगळं आणून आईबापाची हवाली करते की बाबा की बघा तुमचं तुम्ही काय सांगते. म्हणजे एवढा आईबापावर त्याचा विश्वास आहे आणि आमचा बी स्वतः त्याच्यावर आहे की आज सिकंदर ओळख सिकंदर पाय आम्हाला बी मान आला. आणि असं करत जावं की अजून महाराष्ट्र केसरी एक बापाची इच्छा आहे. महाराष्ट्राची बी इच्छा आहे. बापाची तरी इच्छा आहेच. आई बापाची इच्छा आहेच पण महाराष्ट्रात आता कुस्ती नियोजन कुठं जाईन तिथं कुठं जाईन तिथं की असा मुलगा घडवला म्हणून धोत्रे सर ही माझे लंगोटी मित्र आहे ती. आमची एक बार कुस्ती बी झालेली आमच्या दोघांची. आमची कुस्ती सुद्धा झाली दोघांची. तर सिकंदरची तर खूपच करते ती. आणि सिकंदरच्या बापाच तुझा महाराष्ट्रात नसलं तरी मी नसलो तरी बी सिकंदर नसला तरी बी त्यांची हवा करते धोत्रे सर ते बी आम्ही आवेदन करतो. आणि असंच पहिल्यांदा मौळमध्ये पहिल्यांदा सिकंदरची पोस्टरवर कुस्ती घेतली. कोणी घेतली तर धोत्रे सरने घेतली. आणि जोपत्र सिकंदर कुस्ती खेळतो तोपत्र सिकंदरची कुस्ती राहणार हे कोणाचा धोत्रे सरचं बोलणं नाही. आता हे बक्षीस जे आहेत त्याबद्दल मला सांगा मंडळी. हे सगळे जे पहलवानाची खरी संपत्ती तुमच्या घरात किती पैसा मिळवलाय किती बंगले बांधलाय किती जागा घेतलाय हे पहलवानाच्या दृष्टिकोनात जरी दोन नंबरला जरी स्थान असलं तरी हे सगळ्यात महत्वाचे जी खरी संपत्ती म्हणतो ही पहलवानांची खरी संपत्ती जी की आपण प्रत्येक पहलवानांच्या इथं गेल्यानंतर दाखवतो जे बक्षीस पारितोषिक असतात ते पहलवानांचे ते सिकंदरशेख्यांचे सगळे बक्षीस आहेत. आणि हे 2024 फोटो आहे आणि हे इथं गेलेलं आहे आपलं भीमा केसरीला तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलं आहे एका लहान मुलानं हे पोस्टर आणलेलं आणि हे फोटो खूप चाललेले आहेत भरपूर. आणि हे कुठं दिलेलं आहे म्हणजे हा हे श्रीरामाचे फोटो दिलेले पुण्याला बहुते मला वाटते आमदार लांडगे साहेबांनी दिलेला असणार आहे. आणि कारण की आपण प्रत्येक याच्या सिकंदरच्या तिथं असतोय त्यामुळे आपल्याला सगळ्या बऱ्या काय पैकी गोष्टी माहीत आहेत. हे पण बक्षीस आहेत सगळे ट्रॉफी वगैरे. आणि हे आहेत चांदीच्या गदा असे कोल्हापुरात पण भरपूर असणार आहेत. आणि हे आहेत गावाकडं आणि हे सगळं बक्षीस आहेत. आता ते आता इकडं पण हे सगळे केसरी वगैरे झालेले आहेत आणि इकडं सुंदर फोटो आहे. काका मला तुम्हीच सांगा आता की एकूण पहलवानांच्या गदा चांदीच्या किती आहेत ट्रॉफ्या कुठे आहेत कोणती आहेत त्याबद्दल. योगायोगी पत्राचं घर आहे. अजून घर बांधायचं आहे. होणार की 100 नक्की काय घर बांधल्यानंतर थोडं 50-60 गदा गोळा झालेत. पण माझा आकडा आहे 101 गदा झाल्याशी होणारच. 101 गदा झाल्याशी मी युट्यूबला देणार नाही माझ्यापाशी एवढ्या गदा आहेत. पण आता मी झाले त्या गदा पण कोणाच्या 51 आहे त्या कोणाच्या म्हणजे 70 आहे त्या 80 आहे त्या. पण माझं एक टार्गेट आहे की 101 गदा सिकंदरनं झाल्या पाहिजे त्या. आणि गदा एक मिळली पाहिजे महाराष्ट्र केसरीची 100% एवढी आमची तुमची इच्छा होणार तुमचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची देशाची इच्छा आहे. आणि ती इच्छा होते पूर्ण. आणि पहलवान सिकंदर शिकायचं खूप मेहनत आहे कष्ट हे साधं सोपं नाही एवढं मिळवणं. आणि एका दिवसात काही मिळालेली गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठा त्याग आहे. जसा पहलवानाचा त्याग आहे तसा तुमचाही त्याग आहे वस्तादांचाही त्याग आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे. तर नक्कीच 100 काय त्याच्यापेक्षा जास्त पण गदा पहलवान सिकंदर शेख यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या घरच्यांना परिवारांना तालुक्या जिल्ह्याला हे सगळं मिळतीलच मंडळी. आता हे बरेचसे गदा आहेत त्यांनी व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि हे आपण आलेलो आहे संध्याकाळी त्यामुळं सगळे काढता आलेले नाहीत तुम्हाला दाखवलं असतं सगळं. आणि असे बरेचसे ट्रॉफी वगैरे आहेत आणि पलीकडे पण आहेत. आणि हा आपलं साधं घर परवानांचं की शून्यातनं कुस्ती म्हणजे शून्यातनंच गेलेलं हे बुलेट आहे बघा.
हे कुठे मिळालेली काय गाडी? कोल्हापूरला मिळाली. बरं बरं. ही पण आहे बघा गाडी, टीव्हीएस 100 आहे. ती पलीकडची मंडळी याच्या खाली सगळ्या बेड मध्ये आहे का? नाही, गदा आहेत, पण ते आता अंधार आहे आणि सगळं दिसणार नाही, व्यवस्थित ठेवलेलं नाही. वर पण ठेवलेले आहेत. आणि हे आहे बघा, परवा झालेली माननीय खासदार साहेब आपले धनंजय माडिक साहेबांच्या यांनी जे आयोजित केलेलं आहे भीमा केसरी कुस्ती स्पर्धेतली ही गदा आहे. भूपेंद्र सिंग आजनासोबत कुस्ती होती, आपण होतो या कुस्तीला. आणि हे पण आहे. आणि ही जी आहे गदा, छत्रपती शाहू महाराजांनी जे कुस्ती मैदान आयोजित करण्याला केलेलं वाढदिवसानिमित्त खासबाग मैदानला होती ती ही गदा आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हे आहे. आणि ही कुठली आहे? कधीचे? 2019 इथं लिहिलेले हे अशी आहे. आणि बरेचसे गदा आहेत, भरपूर आहेत. सरांनी सांगितले की आपल्याला 101 चा आकडा आल्यानं आपण परत मुलाखत घेऊया. मंडळी पहलवान सिकंदर शेख आपण जास्त करून मैदानी याच्यात बघतोय, पण स्पर्धेत पण भरपूर असे मेडल आहेत बरं का? तेच की, सिनियर नॅशनलला गोल्ड आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे, पण जे आता आहेत तुम्हाला या ठिकाणी मेडल बघायला मिळते, यातलं कोणतं आहे सिनियर नॅशनलचं? कुठलं आहे तिकडे? कोल्हापुरात आहे का? आणि युनिव्हर्सिटीचा बी गोल्ड आहे त्याला. हे कुठलं आहे? महाराष्ट्र केसरीचं कधीचं? 2018 जालन्याला. तिथं सत्या ब्यानोला पहिला खेळला होता. ब्यानोला खेळला ओपन मध्ये? नाही, ओपन नाही, ओपन मध्ये नंतर खेळला. आता ओपन मध्ये खेळले किती? सातारा आणि पुण्यातले. सातारा आणि पुणे दोन ठिकाणी. त्याच्या अगोदर ब्यानोला जालन्याला पहिला. बर बर बर. पुण्याला एक बार आणि सातारला एक बार, दोन वेळेस झाले. दोन वेळेस चांगलं परफॉर्मन्स चांगलं होतं का दोन्ही वेळेस? अगोदर जालन्याला जी 2018 महाराष्ट्र केसी झाली हा, त्या ठिकाणी तो जालन्याला ब्यानोला पहिला काढला त्याने. पहिला महाराष्ट्र चॅम्पियन. ही अशी खरी संपत्ती पहलवानाची आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या भरपूर अशा गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या आहेत, पण आपल्याला झालं उशीर, त्यामुळे आता जिकडं गदा वगैरे बक्षीस आहेत ते सगळं व्यवस्थित आपल्याला दाखवता आलं नाही. पण ज्यावेळेस निवांत आपण कधी येऊया ते सगळे डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येईलच. मित्रांनो, प्रत्येक पाल्यांना घडवण्यामागं एक आईवडिलांचा खूप मोठं योगदान असतंय. जे की प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असते, जसं आमच्या आईवडिलांचं असते, तसं समोरच्याचं असते. पहलवानांचे आईवडील आहेत, पहलवान सिकंदर शेख यांचे आईवडील, जे की आपलं मुलांना काहीतरी बाबा आयुष्यात नाव कमावं, आईवडिलांचं नाव मोठं करावं, प्रत्येकाची इच्छा असते. आज त्यांच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एक इच्छा होती त्यांची, ते थोडं अपुरी राहिलेली आहे, ते नक्कीच भविष्यात होईलच. जे की महाराष्ट्र केसरीची गदा, बरेचसे गदा बघितलेले, त्या गदेचं पण कमतरता भासते, ते होईलच पूर्ण. पण ती इच्छा होती त्यांची. आणि पहलवानांना जे का आज बघताय तुम्ही देशभरात जे कुस्तीचा जो प्रचार प्रसार झालेला आहे, सिकंदर शेख नाव जरी गेलं तर लोकांना सगळ्या कुस्त्या आठवतात त्यांच्या आज. आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचं जे कुस्ती क्षेत्रामध्ये नाव केलेलं आहे पहलवान सिकंदर शेख, पंजाब हरियाणामध्ये सुद्धा आपण गेलेलो, तुम्हाला माहीतच आहे की सिकंदर शेख म्हटल्यानंतर अतिशय पब्लिक प्रेम करणारं, कुस्तीमध्ये एक नवचैतन्य निर्माण करणारा पहलवान सिकंदर शेख त्यांचे आईवडील आहेत. त्यांच्याकडनं त्यांच्या बालपणाचे जे जडणघडण आहे ते जाणून घेऊया. सरांनी तर सांगितलेलंच आहे, आपली भेट झाली, माहिती पण सांगितली. त्यांच्या मातोश्री आहेत या ठिकाणी. काकी मला सांगा, सिकंदराचं बालपण कसं होतं बाबा? लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती का? तुम्ही वडील पहलवान होते म्हणून का तुम्ही असं फोर्स केला म्हणून कुस्तीकडे वळलं? नाही नाही, वडील तिचा कुस्ती खेळते म्हणून तिला कुस्तीचा नाद लागला. बर बर बर. आणि ती कुस्ती क्षेत्रात कुस्ती चांगली खेळतच गेला तिने. मग नंतर चौथी पाचवी पासून गेला ना, ती चांगल्या कुस्त्या करायला लागला. छोट्या छोट्या गावाला जाऊन कुस्त्या सरांनी तिला असं समजाने परपस केल्यामुळं का नाही, ती चांगला पुढेच गेला तिने. पहिल्यांदा असं तुम्हाला कोणतं क्षण आठवते का बाबा सिकंदरनं कुठलं तर मैदान मारलेलं आहे आणि घरी आल्यानंतर म्हटलं आई आज मी मैदान मारलो, असं तुम्हाला काय आठवते काय? हा, प्रत्येक वेळेस असं कुस्ती करून आला का नाही सांगायचं की चांगली कुस्ती खेळून आलाय, एक दोन
कुस्त्या करायचाच फडमध्ये गेल्यावर. शिंदे चौकामध्ये पहिल्यांदा कुस्ती केली, गदा आणून कुठे ती ह्या मोहळात? नाही नाही, सोलापुरात शिंदे चौक. बरोबर. तिथं गदा मिळला, म्हणजे फिरता गदा होता ती. पण सिकंदरला कुस्ती करून घेऊन आला गदा. पहिली गदा शिंदे चौकात खांद्यावर गदा घेऊन इथं आला. मग त्यानंतर ना असं गदा घेतच चालला. आणि मी काय करायचो, कुस्ती आज चांगल्या पोराला पाळले तरी सो म्हणणार मी, हे तू आज काय कुस्ती केली नाही चांगली. बरोबर आहे. एकदा मी सिकंदरची मुलाखत घेतलेली, तुम्ही बघितलं असेल, तालमीमध्ये गेली, त्यात एक उल्लेख केले त्यांनी तुम्हाला असं चंदूकडे असं दे ना तर मी असू दे म्हणणार, आज नाही चांगली कुस्ती केली. मग म्हणणार मी कितीतरी चांगली कुस्ती केली तर मला चांगली कुस्ती केलीच नाही म्हणते ती. मी काय म्हणणार, ह्या राग यावं, ह्या राग यावं, हिनं कुस्ती मेहनत करावं. आणि महाराष्ट्र बीन पंजाब बी आणि पूर्ण जगात, आता जगात पहिलवान कशामुळे झाला तर त्याच्या कुस्तीत राग आहे. बाकीचं काय असेल, कुस्तीत राग नाही. एकदा सिकंदरनं म्हणलेली मी मुलाखत घेतली की मला आई वडील, म्हणजे वडील असे म्हणायचे की तू काहीच करत नाही, तुला कुस्तीतलं काय जमत नाही, तू मोठा पलवान होऊ शकत नाही, हे मला मनाला कुठेतरी खटकायचं. म्हणून मी तो व्यायामाने जास्त मेहनत करायचो आणि जिद्दी नाही करायचो. म्हणून आज तिथं आज म्हणला, आज जर एखादा पोरानं तरी केलं तर पाळलं, तरी सिकंदरनं जर त्याला पाळलं तर म्हणणार मी डायरेक्ट म्हणणार, हे माझं उष्ण्याचं ऐकत नाही म्हणणार, तू काय पाळलंय म्हणून नाव खाच. 200 सपाटी 100 सपाटी वाढवली, सगळं डोर वाढवलाच, हावत खाल्लाच, म्हणजे त्याला सुट्टी दिली नाही, हिथं स्व सुट्टी दिली नाही. आणि तिथं तर गुरु मोठाच मिळला, तिथरी स्वतःचा असा गुरु मिळला की त्याला आजची कुस्ती मेहनत करून घेतली की येण. आता तर ईश्वर दादा त्यांच्या मागच आहेत, सिकंदरच्या मागच आहे. कुस्ती मेहनत बी करून घेते, मैदानला बी जाते कि बाबा आम्हाला आनंद आहे की बाबा ईश्वर दादा त्यांच्या मागं फिराव, सिकंदरच्या मागं फिराव. गुरुचा आशीर्वाद एक शिष्याच्या माग खंबीरपणे आशीर्वाद आहे. आणि मी थोडा आदू असल्यामुळं मला थोडं टेन्शन येते, मला थोडं कुस्ती टेन्शन येते, माझी साखर वाढते, म्हणून मी कुस्त्याला थोडं जायला टाळताय. मी ते मागत फिरलो असतो तर माझं टेन्शन थोडं साखरमुळं मला येते टेन्शन कुस्ती येते 100%. मग त्याच्यापाई काय होते माहिती का, मी त्याच्यापाई जायला काय नाही, मी त्याच्यापैकी रात्री दिवस पडून राहायला बसलो. पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला काही कळत नाही की बाबा की टेन्शन येते चक्करून पडतोय. मग माझं बघायचं सिकंदर नगर त्याची कुस्तीचं बघायचं. आणि तुमचं तुम्ही आला तर आणि तू ही परिस्थिती बघून ती आणि टेन्शन मध्ये असणार. मग हा त्याच्यापाई अजिबात माझे काय वस्तात फिरते तर माझं वस्तात आहे तर गुरु आहे तर बाबा की त्यांचा आशीर्वाद आहे. इथे बी कार्य येऊन मुक्काम करून गेले. मुक्काम करून गेले. आता जसं सिकंदर आहे तसं मी हुशेनच्या, मला काय जास्त कुस्त्या बघायला मिळाल नाही, पण एक मी 2-4 कुस्त्या बघितले. पण जिथं कुस्ती बघितली ते मैदान मारलेलं पहलवान हुशेननं, पण त्यांची कुस्ती का थांबवली तुम्ही? आम्ही कुस्ती मला तरी लॉकडाऊन पडलं, 2 पहलवान होऊ शकत नव्हती घराघर बघा. हा घरातला तिला आम्ही हिंसा तिला कुस्ती तिथंच थांबवावी लागली. माझा डोळा गेला, डोळा गेला त्यांचा, आणि त्या डोळा गेल्यामुळे काम बंद पडलं. दोन मुलं सांभाळायचं म्हणल्यावर पहलवान करायसाठी हे केलं, त्याची कुस्ती थांबवली. आता तुम्ही पै पाहुणा असो किंवा गावात कुठल्या तरी कार्यक्रमात, आज लग्नालाच गेलाय तुम्ही, तिथं बरेच जण तुम्हाला भेटत असतील बाबा कुस्तीची चर्चा करता, सिकंदरनं नाव कमवलेलं आहे तुमच्या जिल्ह्याचं, नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं नाव केलेलं आहे, तर हे सगळं बघून तुम्हाला काय वाटते बाबा? एक असं तिच्यावर आम्हाला आनंदच वाटतं ना, अभिमान वाटतं त्याच्यावर की तिचं समजे माणसं तिला बोलायला लागले ते की सिकंदर चांगल्या कुस्त्या करते ही लग्नात ती कुटुंब गेल्यावर, त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं बोलल्यावर. नाही काय होत माहिती का, खरं सांगा तुमच्या इथं आले म्हणून मी सांगत नाही, मी बऱ्याचदा फिरतोय इकडे तिकडे फिरतो, पण सिकंदर शेखची जी कुस्ती आहे ती वेगळी आहे. कारण लोकांना एवढी आवडते ना, सिकंदर 5 मिनिटं जरी खेळला काय, तासभर जरी खेळला का, लोकांना रटाळ कुस्ती कधीच वाटत नाही, अजिबात लोक कंटाळत नाहीत, अजून कुस्ती थोडी चालावी अशी लोकांना वाटते. म्हणजे ते बघण्यासारखी कुस्ती असते. कालचीच कुस्ती बघितली, बरेचसे आम्ही रोज त्यातच असतोय, पण ती जी कुस्ती जी आहे ना, ॲक्टिव चपळपणा, की एवढा चपळपणा मी तर माझ्या आयुष्यात कुठल्याही पहलवानामध्ये बघितला नाही.
हे सगळा चपळपणा ह्याचं कुठंतरी कुस्तीमध्ये इतर परवान्यांनी पण आदर्श घेतला पाहिजे. आणि हे सुरुवातीपासून असा होता का बाबा? आता सुरुवातीपासून मी पाचवीपासून सातवीपासून त्याला पकड इथं द्यायचो आणि इथं स्वतः उशांची त्याची आई मेहनत घ्यायची आणि मी सिकंदरची मेहनत घ्यायचो आणि हेतन जाऊन तालमीत म्हणणार चला दोघं भाऊभावाची दोन दोन पकडे मी देणार आणि पुन्हा भाऊभावी लावायची कुस्ती तर भाऊभावाची दोघांची भांडणं व्हायची तर मी मध्ये उभा राहायचो आणि तेवढ्यात सिकंदर बुवाजी थोडा जास्त होता धरून आणणार सवारी घालणार तिमणार रागायला जाणार. रागायला गेलं की मी म्हणणार सिकंदर बघ तुला बुवाजा जास्त आहे थोडा तुला थोडं कुस्ती मेहनत करायला लागते आणि ह्याला तिनं थोडं तिमलं का राग येणार. राग येणार पहिल्यापासून कुस्तीत इतका राग बाकीचं काय असं का पण करणार कुस्तीत चालले राग आहे आणि काय करण काय सांगता येत नाही. गेले गेले ती पडण का पाडण तर विचारत नसती कुस्तीत म्हणजे काय गेले गेल्या पाच मिनिटात आत काय तर करून टाकणार ती स्वतः निकाल कुस्तीचा कुठं काय असं 10 मिनिटं 20 मिनिटं लावलेलं नाही पण 5-10 मिनिटातच निकाल करणार कुस्तीचा आणि थांबणे भानगड नाही थांबणे भानगड नाही आणि का तर पहिल्यापासूनच थांबणे भानगड नाही ना. आणि असे परवान मिळायला महाराष्ट्राला कित्येक वर्षाची वाट बघावं लागते. आज सुवर्ण क्षणानं एक नाव आहे सिकंदरचं की कुस्ती क्षेत्रामध्ये आणि कुस्तीसाठी पण चांगले दिवस आलेले आहेत आणि पहलवानांना पण चांगलं मानधन आज लोक पब्लिक देत आहे प्रेम देत आहे बक्षीस देत आहे. फक्त पहलवानांनी पण त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे आयुष्याचं पण चांगलं केलं पाहिजे. महाराष्ट्राने सगळ्यांना आता जिथं तिथं शिवजींच्या असोदी काय काय असोदी मैदान भरवायचं आणि वाढदिवसाला लोक भरवायला मैदान भरपूर असं. आता कुस्ती वाढली 100% वाढली कुस्ती वाढली का तर वाढली माहित का कुस्ती कमी व्हायला लागली होती पण आज सिकंदरनं कुस्ती वाढवली कुस्ती वाढवली आणि वाढत गेली पाहिजे. आता कोणाचा बी माझा झाला पहिलवान मी येईल आहे पण दुसऱ्याचा पहिलवान हो सिकंदरचं बघून की दुसरा एखादा पहिलवान झाला तर बी ती बी माझाच पहिलवान आहे की बाबा सगळ्याच पहिलवान पण महाराष्ट्राच्या मनात बसलं कुस्तीही मनात बसली कुस्ती कमी झाली ती पण कुस्तीही मनात बसली सगळ्याच्या महाराष्ट्राच्या मनात बसली कुस्ती. पण तुम्हाला सांगू का आज बऱ्याचदा जातोय जे मध्ये थोडं मरगळपणा आला होता म्हणजे एवढं हे नव्हतं लॉकडाऊनच्या आधी किंवा हे पण परतच्या काळामध्ये खूप चांगलं. आता तर बघतो रोज मैदान आहे रोज पहलवानाला वेळ नाही जाता येत ना एवढं कुस्ती आहेत आणि सिकंदर मुळपैकी नाही ज्याला कुस्ती माहीत नव्हती ते पण कुस्ती माहीत व्हायले कारण सोशल मीडिया या सगळ्यावर ॲक्टिव्हपणा आणि दिसतोय आणि लोक पब्लिक एखादं एक सांगून कुस्ती आहे बाबा मैदान चांगलं आहे पहलवान चांगलं आहे कुस्ती ते हळूहळू पब्लिकही नाही इतर स्पोर्ट्स क्षेत्रातलं बी कुस्तीकडे वळत आहे. मला सांगा सिकंदरचं शिक्षण काय झालं? काकी मला सांगा सिकंदरचं आवडतं पदार्थ कोणतं आहे काय आवडते? त्याला पहिलं गुलाबजामुन आवडते. गावाकडं आलं का 1 वाजता येऊ द्या 2 वाजता येऊ द्या 4 वाजता येऊ द्या त्याला गुलाबजामुनचं पातेले घेऊन बसते आधी ते. बर आणि समजात महत्व म्हणलं तर आलं का शिरकुंभा पाहिजे त्याला बिर्याणी पाहिजे असलं कधी पण कधी आम्हाला माहित असलं येणार आहे म्हणलं माहित असल्यावर मी जाऊन लगेच काय तर आणून ठेवत असतो पण माहित झालं तरी ठेवलं आणि ती अचानकच येत असं माहित होत नाही मी इकडे येणार आहे म्हणून असं सांगत फिक्स नसते ना अचानक कुठं कुस्तीला आलं जवळपास चला गावाकडे असं तर मंडळी पहलवान सिकंदर शेख यांचे आई वडील आहेत या ठिकाणी छोटीशी बाईट घेतलेली आहे. भरपूर असे गप्पा मारण्यासारख्या गोष्टी आहेत जे की कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि पहलवान सिकंदर शेख तर आज बघता एवढं पब्लिक प्रेम करतंय. मी तर पहिल्यांदा बघतोय की कोणत्या एका पहलवानावर एवढं लोक जीव लावतात आणि हे कुस्तीसाठी पहलवानासाठी चांगले दिवस आहेत आणि पहलवानांनी ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे कारण पहलवानांचं जे आयुष्य आहे आता भरपूर बघतोय आपण पहलवान
की बक्षीस स्वरूपात लोकांनी पण सपोर्ट करतात, त्यांनी पुढचं पण आयुष्याचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेटल झाले पाहिजे. परवानाने परवान सिकंदर शेख नाही आहेत, ते जर असले असते तर आपण त्यांची पण बाईट घेतली असती. कोल्हापुरात आहेत, भविष्यात कधी आपण आलो तर परत एकदा आईवडिलांसमेत आपण परवान सिकंदर शेख यांची मुलाखत घेऊ. बरेच जणांचे कमेंट्स होते की परवान सिकंदर शेख यांची तुम्ही घरी जावा, त्यांची जी बक्षीस आहेत ती दाखवा. तर आज योगायोगानं आलोत आपण त्यांच्या गावामध्ये. अजूनसुद्धा सर्वसामान्यच आहेत, जे की पहलवानांचा एक स्वभाव असते किंवा प्रत्येक आईवडिलांचं एक साधेपणा दिसून येतो, तसं पहलवान सिकंदर शेख यांचे आईवडील आहेत. आशा ठेवतो की नक्कीच पहलवान सिकंदर शेख यांच्या पाठीमागं सगळ्या जनसामान्यांचा आशीर्वाद आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण शुभेच्छा देतो. त्यांच्या आईवडिलांची इच्छा आहे, तमाम कुस्ती शौकीनांची इच्छा आहे की परवान सिकंदर शेख हे महाराष्ट्र केसरी व्हावे, आणि ती इच्छा पण सगळ्यांची लवकरच पूर्ण होईल. आणि पुढील वाटचालीसाठी परवानांना शुभेच्छा देतो, आणि आईवडिलांनी पण बहुमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांचं मनापासून आभारी आहोत.